महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी भूमिहीन गायरानधारकांनी गेल्या 1977 1990 पासून गायरान जमिनी ताब्यात आहेत. त्यांना सातबारा पण मिळाले आहेत, काही नाही मिळाले नाहीत. तसेच वसई या गावामध्ये 90 कुटुंब आहेत. 40 गायरानधारक यांनी अतिक्रमण जमिनीमध्ये दरवर्षाला पीक पेरतात. यावर्षी 2013 ह्या महिन्यामध्ये त्यांना गावातील गाव पंचायत करून गावातील लोकांनी दलितांची जी पिकाची नादूस केली. मी गेल्या 40 वर्षापासून गायरान जमीन धरली. 2002 पासून ती नावी झालेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या जमिनीवर नाही का वैती करून खातो. आता काय पोझिशन आहे तिथला? आता पोझिशन एक पीक चाललं, संपूर्ण पिकाची नासधूस केली आणि पिकाची नासधूस केल्याचं पुन्हा नाही का जीव मारण्याची धमकी द्यायली. जीव मारण्याची धमकी देऊन तिथं जाण्या येण्याचे रस्ते रोखले. आम्ही पेर केलेले सोयाबीन काढू लागू तर ते लोक आहे ते खायला जे 50 पोहरायचा हुंबळा ढोरं घेऊन हे घेऊन काठ्या घेऊन शेतामध्ये आले. आम्ही काय त्याच्या पाया पडू लागलो. पप्पा बाहेर व्हा, आम्हाला आमचं धान चारू नका. तर ऐकना गेले सगळे लोक लगेच आले. आता ते 50 माणूस होत, आम्ही एकलं एकलं माणूस ज्याच्या ते वावरात. तर त्याला किती मी म्हणलं तर ऐकच ना गेले. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये का गेले म्हणून दलित कुटुंबावर दगडफेक केली. रिपोर्ट नाही, नाव नाही, काही दिलं नव्हतं. नुसतं सूचना केली. साहेब काय काय चारा चाललं? ढोडक्याने वावर चाललं असंच म्हणा केलं ना. त्यात नाही काय नाही ते गेलो. लोकांची मराठी समस्या वाटली आणि केसच करणार आणि काहीच नाही. तिथं गेलो सर म्हणजे चला दाखवा, दाखवलं वावर पूर्ण. आणि मग सर इकडे गेले, इकडे गेले की गावात गेले ना गेले की सारे किती कस होते. जर ह्या मुद्द्यावर जिल्हा कलेक्टर यांनी लक्ष घातले तर वसई येथील 40 दलितांना संविधानाप्रमाणे न्याय मिळेल. म्हणून मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की वसई येथील दलित कुटुंबांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 024-56-22-25-60. या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.